सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास, मेष रास। श्री गणेश जी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या चिंतेवरती तुम्हाला उपाय सापडतील। कामामुळे तुम्हाला इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। कौटुंबिक वाद संपुष्टामध्ये येतील। नात्यामध्ये गोडवा राहील। आज तुम्ही व्यवसायासाठी बाहेर जाल आणि भविष्यामध्ये त्यामुळे तुम्हाला फायदाही होईल। सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल। कुटुंबासोबत तुम्ही सहलीला जाल। फालतू खर्च आणि अनावश्यक वादांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल। आज वडिलांच्या आजारानं तुम्ही त्रस्त व्हाल। आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा। आता पुढची रास, वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल। तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल। धार्मिक कार्यावरती तुम्ही पैसे खर्च कराल। कुटुंबासोबत तुम्ही सहलीला जाल। फालतू खर्च आणि अनावश्यक वादांपासून तुम्ही आज दूर राहाल। आज तुम्ही आईच्या आजारानं त्रस्त राहाल। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा। आता पुढची रास, मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आज अचानक तुम्हाला धनलाभ होईल, त्यामुळे तुमचं मनोबल उंचावेल। आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत काही अडथळे निर्माण होतील। लाईफ पार्टनरसाठी तुम्ही आज काहीतरी खरेदी कराल। तुमचं उत्पन्न आणि खर्च या दोन्हीवरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते। कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा। आता पुढची रास, कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्ही नवनवीन प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल। तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल। परिवार आणि चांगल्या गुणांच्या लोकांशी तुम्ही संपर्क साधाल। पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमचा खर्च वाढेल। नात्यातील वाद आज संपुष्टामध्ये येतील। आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा। आता पुढची रास, सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही थोडे पैसे खर्च कराल। व्यवसायातील समस्या जवळच्या व्यक्तीसोबत तुम्ही शेअर कराल। आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल। व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही नवीन सौदे मिळतील। सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा। आता पुढची रास, कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील लोक चिंतेमध्ये सापडतील। मुलांच्या भविष्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल। व्यवसायामध्ये नफा मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील। तुमच्या उत्पन्नापेक्षा पैसे जास्त खर्च केल्यानं तुम्ही भविष्यामध्ये अडचणीत याल। शहाणपणानं तुम्ही पैसे खर्च करा। आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा। आता पुढची रास, तूळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही काम केल्यानं त्यात तुम्हाला यश मिळेल। नोकरीमध्ये इच्छेनुसार तुम्हाला काम मिळेल। तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे प्रसन्न राहील। आज अधिकारी तुमची प्रशंसा करताना तुम्हाला दिसतील। मालमत्ता खरेदी जर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आज विचारपूर्वक खरेदी करा। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला। आता पुढची रास, वृश्चिक रास। श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा लोक प्रयत्न करतील, त्यामुळे थोडं सावध राहा। कुठल्याही कामामध्ये तुम्ही उशीर करू नका। तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। फायद्यापेक्षा जास्त खर्चामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल। स्थलांतराचे प्रश्न तुम्हाला पुढे ढकलावे लागतील।
आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोण्याचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शारीरिक आणि आर्थिक बळ मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण कराल. तुमच्या खर्चामध्ये थोडी वाढ होईल. आई वडिलांसोबत तुम्ही तीर्थस्थळी जाल. व्यवसायामध्ये कोणाचा तरी तुम्ही सल्ला घ्या. डोळ्यांच्या समस्या तुम्हाला आज उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्ही कुठलीही समस्या उद्भवली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामध्ये सहकाऱ्यांसोबत तुमचे मतभेद होतील. दुकान किंवा घर विकत घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती पाहून तुमच्या आसपासचे लोक नाराज होतील. पैशांच्या कमतरतेचा सामना तुम्हाला करावा लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये लाभ होण्याची तुम्हाला शक्यता राहील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुमच्याकडनं प्रवास होईल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदाच होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना मात्र एक चांगली बातमी आज दिवसभरामध्ये नक्कीच मिळेल. मुलांच्या भविष्याबाबत तुम्ही चिंतेमध्ये राहाल. सासरच्या व्यक्तींशी तुमचा वाद होऊ शकतो. जोडीदार तुमच्या सोबत राहतील. प्रलंबित पैसे आज तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी संयम आणि नम्रतेनं तुम्हाला काम करावं लागेल. नोकरदार लोकांवरती कामाचा थोडा ताण राहील. तुमचे अधिकार देखील वाढणार आहेत, त्यामुळे काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. बुद्धिमत्तेनं आणि आदरानं तुम्हाला काम पूर्ण करावं लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद हे वाढू लागतील. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.